शेतकरी राजा शंकर बडे यांची कविता शेतकरी राजा। यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब या गावी त्यांचा जन्म। बालपण आणि शिक्षण हे ग्रामीण भागामध्येच झालं। शेतकरी कुटुंबात जन्मल्याने शेती व शेतकरी याविषयी कमालीचा जिव्हाळा, तसंच वऱ्हाडी बोलीचा विशेष लळा, हयातभर आयुष्यभर ग्रामीण परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य। वऱ्हाडी बोलीमधून काव्यलेखन, काव्य गायन, विविध सभासंमेलनांमध्ये, वृत्तपत्र, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या साहित्याचं प्रसारण होत गेलं। मैफिलीचे कवी, मैफिल रंगवणारे कवी म्हणून त्यांची ख्याती होती शंकर बडे सरांची। तर त्यांचे काव्यसंग्रह आहे हे पुस्तक रूपाने खूप उशिरा प्रकाशित झाले। सुरेल गायन व साभिनय सादरीकरण अभिनयासहित ते त्यांची कविता मस्त गायचे। तर सुरेल गायन आणि साभिनय सादरीकरण यामुळे ते रसिकांची मने सहज जिंकून घेत होती। बॅरिस्टर गुलब्या या एकपात्री प्रयोगाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली। बॅरिस्टर गुलब्या, त्यांचे 300 वर प्रयोग आकाशवाणीवरूनही प्रसारित झाले, तसेच अस्सा वऱ्हाडी माणूस याचेही अनेक प्रयोग दूरदर्शनवरून हास्य दरबार मधून त्यांच्या कवितांचं प्रसारण होत होतं। तर इरवा, सगुण, मुगुट हे त्यांचे काव्यसंग्रह। मुगुट या काव्यसंग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा 2010 माननीय शरदचंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार शंकर बडे सरांना मिळालेला आहे। आता शंकर बडे यांची म्हणजे यांनी या कवितेमध्ये विदर्भातल्या शेतकऱ्याची व्यथा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याची वेदना या कवितेमध्ये त्यांनी मांडलेली आहे। तर आपण असं म्हणू शकतो की बा शंकर बडे यांनी वैदर्भीय शेतकऱ्याची व्यथा आणि वेदना किती नेमक्या पद्धतीने मांडली, सविस्तर लिहा किंवा शेतकरी राजा या कवितेतील दुःख किंवा वेदना किंवा समस्या आपल्या शब्दात मांडा, तर अशा प्रकारे एक टिपण म्हणा किंवा प्रश्न म्हणा या कवितेवर आपल्याला विचारला जाऊ शकतो। आधी आपण सलग कविता वाचू, त्याच्यानंतर अर्थ पाहू। कवी शंकर बडे म्हणतात, घरी मोत्याच्या गा राशी पोट रिकाम राहिलं, असं फुटकं नशीब नाही कोणाचं पाहिलं। राजा आम्हाले म्हणती, बळी राजा वगैरे म्हणतो ना आपण शेतकऱ्यांना, राजा आम्हाले म्हणती असं चिडवाच्यासाठी राहे फाटकं धोतर लुगडाले बारा गाठी। केला उनीचा आडोसा, केला उनीचा आडोसा नाही हिवाचं गा भेव, गाटा तुडवत गेलो नाही नशिबाले चेव। आता सुगीच्या वखती मन उगी हरखते, हल्या दौन दौन तुध कवासा निगते। असे सपन वांझोटे जीव त्याच्यात झुलते, मन हरणाच्या यावानी भूल थापिले भूलते। नेला बाजारात माल नाही हुंगलावो कोणी, नेला बाजारात माल नाही हुंगलावो कोणी, आला ताकाचाच भाव कोण ओरपललोनी। असा जीवाचा अकात कसा चालू वनवास, असा जीवाचा अकात कसा चालू वनवास, कवा पडलं तोंडात सुखासुखी गोड घास, कवा पडलं तोंडात सुखासुखी गोड घास। अशा प्रकारे कवी शंकर बढे यांनी, आता ही विदर्भातले शेतकरी काय, महाराष्ट्रातले शेतकरी काय, सगळ्यांचीच ही वेदना व्यथा ही सगळीकडे सारखीच आहे, आणि म्हणून या कवी विदर्भातले असल्यामुळे त्यांनी ही व्यथा आणि वेदना नेमक्या पद्धतीने टिपली आणि या कवितेमध्ये मांडली। घरी मोत्याच्या राशी, एवढं पीक आणतो शेतकरी घरी पण तरी त्याचं पोट मात्र रिकामंच राहतं, कारण घरी येईपर्यंत कोणाचे देणे घेणे हे ते सगळं होईपर्यंत वर्षभर पुरेल इतकं धान्य तुमच्या घरी येईलच याची काही खात्री नाही। म्हणून घरी मोत्याच्या राशी आहे पण पोट मात्र रिकामंच आहे, असं फुटकं नशीब पाहिलं का कोणाचं। इकडे आम्हाला राजा म्हणतात, बळीराजा म्हणून मान सन्मान डोक्यावर घेतात, राजा आम्हाले म्हणती फक्त चिडवण्यासाठी,
आणि इकडे ह्या राजाच्या अंगावर फाटकं धोतर आणि त्याच्या राणीच्या अंगावर जे लुगडं आहे त्याला 12 गाठी. कशाचा राजा मग आणि कोणाचा राजा? राजासाठी काय असं म्हणजे असं कोणतं त्याला राजाचं सुख ऐश्वर त्याच्या नशिबी येत आहे? म्हणून कवीला ते राजा म्हणणं हे चिडवल्यासारखं वाटते. राजा आम्हाले म्हणती असं चिडवाच्यासाठी राहे फाटकं धोतर लुगड्याले 12 गाठी. केला उनीचा आडोसा नाही हिवाचं घाबेव. उनीचा आडोसा केला उन्हात उभं राहिलं मग कशाला थंडीला घ्यायचं? कारण थंडीत घालायचे गरम कपडे कुठे आहे? म्हणून केला उनीचा आडोसा उन्हातच उभं राहिलो आडोशाला तेव्हा कुठं थंडी कमी झाली. गाठा तुडवत गेलो नाही नशीब आल्याचे व एवढा गाठा तुडवला आयुष्याचा सारा चिखल झाला तो गाठा तुडवला त्याच्यामध्ये रुतलो पण आमचं नशीब काही जागं झालं नाही. आणि मग आता अशा वेळी जेव्हा सुगी येते तर त्या सुगीच्या दिवसातसुद्धा मत म्हणजे मन हरकते आनंद होते सुगीला पण तो आनंद व्यक्त करायची भीती वाटते. कारण हे आलेलं पीक हा आलेला आनंद हा केव्हा कोणी घेऊन जाईल कशासाठी हे सगळं घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही. आणि मग सरकारी जे काही सुविधा असतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे भाव धान्याचे भाव याचे भाव हे भाव वाढवा ते भाव वाढवा तर हे जे सगळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या हिताचा जो शो केला जातो कवी असं म्हणतात की याची तर भीती वाटायला लागली आता. कारण शेवटी ह्या सरकारी योजनामध्ये योजना कशा असतात ते हल्याला कसं हल्यात दे हल्या हल्या दूध दे किती दोलं तरी हल्या दूध देणार आहे का? नाही देणार आहे. तसं आहे कितीही तुम्ही सुविधा करा किती तुम्ही ते जाहीर करा पण त्याला तो पाझरणीचा जो सिद्धांत आहे ज्योतिबा फुलेंनी मांडला होता त्या पाझरणीच्या सिद्धांतातून पाझरत 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 ज्याला खरी गरज आहे त्याच्या हातात किती पडते हा प्रश्न आहे. आणि म्हणून कवी असं म्हणतात आता सुगीच्या वखती मन उगी हरकते हल्या दौलत दौन दौन दूध कवासानी ते कुठं हल्यानी कधी कुठं दूध दिलं असे सपन वांझोटे जीव त्याच्यात झुलते मन हरणाच्या वाणी भुल थापिले भुलते. असे स्वप्न पाहिले मन आनंदी होऊन जाते आणि मग लक्षात येते की हे सगळे स्वप्न आपण जी पाहिली ही सगळी वांझोटी निघाली काहीच याचं फलित काहीच नाही आलं आणि त्याच्यातच जीव झुलत राहते आणि गोडगोड बोलण्याला माणसाचं मन हरिकते झुल म्हणजे हरिकते आनंदित होते पण मग लक्षात येते की अरे ह्या तर सगळ्या भूल थापाच होते. नेल्या बाजारात माल एवढं सगळं करून जेवढं हाताशी आलं तो माल जेव्हा बाजारात घेऊन जाते शेतकरी तेव्हा त्या मालाला कोणी हुंगत नाही. कोणी म्हणते ते पाण्यानं काळच झालं कोणी म्हणते सुकलंच नाही कोणी म्हणते काही कोणी म्हणते अशी बारीकच आहे आणि टोटवीतच नाही एक नंबरचा नाहीच तो दोन नंबर तीन नंबरचाच आहे. पण नेला बाजारात माल नाही हुंगलव कोणी आला ताकाचाच भाव कोण ओरपुललो नाही. एवढा चांगला पीक एवढा चांगला माल घेऊन बाजारात गेलो पण तिथे जे दलाल असतात तर ते म्हणजे त्यांचा फायदा जास्त शेतकऱ्याचा काहीच नाही. सगळं चित्र काढून देतात ते याचं इतकं भाडं त्याचं तितकं भाडं त्याचं तितकं भाडं नाही पावा हे सगळंजण तुझ्या हातात इतकं येईल. मग कवीला असं वाटते की म्हणजे त्या ते पीक काढण्यासाठी ते घरात येईपर्यंत जो खर्च लागला तो खर्च निघून निदान तेवढ्याच तेवढं तरी पडलं पाहिजे निदान तो खर्च तरी निघाला पाहिजे पण तसंही होत नाही. खर्च तर निघतच नाही उलट बुडीत कारभार असते. आणि मग हे सगळं करत असताना आपल्या एवढ्या कष्टाने पिकवलेल्या या मालाला ताकाचीच किंमत आहे त्याच्यावरचं जे लोणी आहे ते कोणी ओरपलं त्याचा जो फायदा आहे तो कोणी ओरपला हा प्रश्न त्याला पडतो. आणि तो प्रश्न पडल्यानंतर जीवाचा आकात आकात होतो आणि मग त्याला असं वाटते की हा वनवास कधी संपेल आमचा आणि कधी आमच्या तोंडामध्ये सुखाचा गोड घास पडेल. अतिशय काकुळतीने कवी असं म्हणतो की नेला बाजारात माल नाही हुंगलव कोणी आला ताकाचाच भाव कोण ओरपललोनी. आणि हे सगळं पाहून म्हणजे आपण जे कष्ट केले त्या कष्टाची किंमत पूर्णपणे आपल्याला मिळण्याऐवजी आपल्या हातात काय आलं तर ताक आणि त्यातलं जे काही नवनीत होतं त्यातलं घुसळून घुसळून जे काही लोणी आलं होतं ते लोणी दुसरंच जण खाऊन बसले दुसरेच गब्बर झाले. हे सगळं पाहत असताना कवी असं म्हणतात की आपल्या जीवाचा आकात आकात होतो कधी संपेल हा आमचा वनवास कधी संपेल हा त्रास कधी आम्हाला आमची आमच्या मालाची किंमत आमच्या कष्टाची पुरेपूर किंमत आम्हाला मिळेल आणि केव्हा
आमच्या तोंडामध्ये गोड घास पडेल सुखासुखी, कधी येतील ते दिवस? अशा प्रकारे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदना अतिशय नेमकेपणाने कवी शंकर बडे यांनी टिपलेल्या आहे. आपण खूपदा ऐकलेल्या शंकर बडे सरांना, आपल्या कॉलेजमध्ये सर आले होते आणि खूप मतदार नोंदणी किंवा मतदार जनजागृतीचा प्रोग्राम जेव्हा शंकर बडे सर चालवायचे तेव्हा मतदारांना जागृत करण्यासाठी ते असे म्हणजे गळ्याच्या शिरात ताणून ताणून असे कविता म्हणायचे. खूप छान कार्यक्रम व्हायचे सरांचे आणि विद्यार्थ्यांनाही खूप आवडायचे. नुकतेच आता 2016 सरांचं निधन झालं. अतिशय म्हणजे आपल्या विदर्भातले विठ्ठल वाघ म्हणू शकतो आपण त्यांना. विठ्ठल वाघ काकांची शैली त्यांच्यामध्ये होती. तर असे हे अतिशय साध्या भोळ्या मनाचे, मुळात शेतकरी असणारे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेणारे, रसिकांची मने सहज जिंकता येतील अशी त्यांची साधी सोपी कविता राहायची आणि तिचं सादरीकरण मोठं उत्तम राहायचं. आणि अशा प्रकारे शेतकरी राजा ही कविता शंकर बडेसरांची.